साठाई ख्रिस्तामध्ये आपल्या कुटुंबासह एकत्रित जमलेल्या माझ्या पवित्र कुटुंबानो, बाष्पीभवनाने सागराच्या पाण्याचे ढग बनतात, सागराच्या पाण्याने मोठे मोठे आगर बनतात, चार भिंतीने घर बनते, परंतु जेव्हा चार हात एकत्र येतात तेव्हा कुटुंब बनते आणि त्या कुटुंबाला घरपण येते। ख्रिस्ताठाई पवित्र कुटुंबाचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या श्रद्धावंतांनो, आजची उपासना कुटुंबावर लक्ष केंद्रित करीत आहे। कौटुंबिक प्रेम आणि कौटुंबिक जीवन याच्यावर मनन चिंतन करण्यासाठी मला व तुम्हाला आमंत्रित करीत आहे। कुटुंब हे केवळ तीन घटकांनी बनले जाते, आई, वडील आणि मुलं। देऊळमातेच्या चौथी आज्ञेनुसार मुलांनी आपल्या आई वडिलांवर प्रेम केले पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे। त्याचप्रमाणे आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांचे संगोपन केले पाहिजे, त्यांना चांगले शिक्षण देऊन, त्यांना चांगले संस्कार देऊन देऊळ मातेची शिकवण दिली पाहिजे। जर आई वडील मुलांसाठी ATM कार्ड बनत असतील तर मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी आधार कार्ड बनले पाहिजे। होय माझ्या ख्रिस्ती कुटुंबानो, आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना आपण या कुटुंबावरती मनन चिंतन केले पाहिजे आणि या कुटुंबातून, पवित्र कुटुंबावरून काहीतरी शिकले पाहिजे। पोप फ्रान्सिस म्हणतात की कुटुंब हे आपले जवळचे रुग्णालय आहे, जेथे प्रत्येकाची प्रेमाने आपुलकीने काळजी घेतली जाते। एवढेच नव्हे तर ख्रिस्ती जीवन कुटुंबाशिवाय जोपासणे खूप अवघड जाते। ख्रिस्ती जीवन आणि कुटुंब हे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। कुटुंब म्हणजे एक छोटेसे चर्च आहे आणि अशी अनेक कुटुंब एकत्र येतात तेव्हा धर्मग्राम तयार होत असते आणि जेव्हा या छोट्याशा चर्चला तडा जाते तेव्हा संपूर्ण देऊळमातेला तडा जाते। त्यामुळे या छोट्याशा कुटुंबाची काळजी घेणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे। माझ्या भाविकांनो, कुटुंब हे जहाज आहे, अथांग सागरात प्रवास करत आहे आणि या जहाजाला भरती ओटीच्या लाटा अडलत असतात। दुःख, अडचणी, अपयश आपल्या या जहाजामध्ये येत असतात तेव्हा आई वडिलांनी आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून घेतले पाहिजे आणि तेव्हाच आपण हा दुःखाचा सागर व्यवस्थितरित्या पार करू शकतो। आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना आपल्या समाजामध्ये काही अशी कुटुंब आहेत ती विध्वस्त झालेली आहेत। संशयामुळे, भांडणामुळे, एकमेकावर प्रेम नसण्यामुळे या कुटुंबामध्ये नेहमी भांडण आणि खूप काही अडचणी उद्भवत आहेत। अशा वेळी आपल्या डोळ्यासमोर या पवित्र बाळ येशू, पवित्र मरिया आणि संत जोसेफ यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे। आपण त्यांचा आदर्श आपल्या कुटुंबामध्ये ठेवला पाहिजे, तेव्हाच आपलं कुटुंब हे पवित्र कुटुंबासारखं होणार। संत योसेफ सुतार कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा त्याने त्याच्या कुटुंबावर लक्ष दिले। होय माझ्या वडिलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या कामामध्ये मग्न असता, ऑफिसला जाता, मासेमारीसाठी जाता, शेतीचा धंदा करता आणि इतर व्यवसाय करता, अशा वेळी तुमचे सुद्धा लक्ष या कुटुंबाकडे असले पाहिजे। पवित्र मरिया ही घर कामामध्ये व्यस्त होती तरी सुद्धा तिने तिच्या घरावर व्यवस्थित लक्ष ठेवले, बाळ येशूला योग्य ते शिक्षण दिले, ख्रिस्ताची शिकवणूक त्यांच्या घरामध्ये होती। होय माझ्या आई वडिलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या कामामध्ये खूप बिझी असता, खूप मग्न असता,
अशा वेळी तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. आणि बाळ येशू जो नेहमी त्यांच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिला. होय माझ्या मुलांनो, आपण सुद्धा सर्वांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिलो पाहिजे. जेव्हा आपले आई वडील आपल्याला एखादी चूक दाखवतात, जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात, तेव्हा आपण ते योग्यरित्या स्वीकारले पाहिजे. तेव्हाच आपल्या जीवनात आपण पुढे जाणार आणि तेव्हाच आपली उन्नती होणार. शेवटी मी एवढंच म्हणेन, कुटुंबाशिवाय कुठलेच मोठे धन नाही, वडिलांपेक्षा कुठलाच मोठा ताकदवान नाही, आईपेक्षा मोठी सावली नाही, भावापेक्षा चांगला साथीदार नाही आणि बहिणीपेक्षा शुभचिंतक नाही. म्हणून सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये राहा, कुटुंबासाठी आपलं जीवन जगा आणि कुटुंबामध्ये एक दुसऱ्यांना प्रेम वाटत राहा. आज आपण पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना ज्याप्रमाणे पवित्र मरिया, संत जोसेफ आणि बाळ येशू एकत्र राहिले, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा एकत्र राहा. संत पॉल सांगतो, जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते कुटुंब नेहमी एकत्र राहते. या तत्वावर विश्वास ठेवून तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना करा आणि सर्वजण एकत्र राहा. आमेन.